कसबा विधानसभा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी खासदार मुरलीधर मोहोळ सक्रिय. भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा पुन्हा खेचून आणण्यासाठी कार्यकर्त्यांना दिल्या सूचना. ठाण्यात गणरायाच्या आगमनाला सुरुवात. उद्या ठाण्याचा महाराजा, किसन नगरचा महाराजा आणि ठाण्याचा इच्छापूर्ती अशा अनेक मोठमोठ्या मंडळांचे आगमन सोहळे. नाशिकमध्ये गणेशोत्सवात लेझर लाईटवर बंदी. लेझर लाईटमुळे डोळ्यांना त्रास होत असताना जिल्हाधिकारी आणि गणेश मंडळांच्या बैठकीत महत्वाचा निर्णय. गणेश विसर्जनासाठी सोलापूर महापालिकेची यंत्रणा सज्ज. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केली विसर्जन कुंडांची पाहणी. स्पाइस जेट कंपनीची आर्थिक स्थिती खालावली तर 150 केबिन कर्मचाऱ्यांना पाठवलं 3 महिन्यांच्या सक्तीच्या रजेवर. विमानांच्या फेऱ्यांची संख्याही झाली कमी. सोमवारी अंधेरी जोगेश्वरी परिसरामध्ये 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार. जलवाहिनीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार. मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा पोहोचला 81%, तर नगर आणि नाशिक भागात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. बीडमधील बिंदुसरा धरण 80% भरलं. बीड शहरासह 22 गावांचा पाणी प्रश्न मिटला. पाटोदा तालुक्यातील जोरदार पावसामुळे पाणीसाठ्यात कमालीची वाढ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.